मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून ते पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. येत्या जानेवारीत रत्नागिरी चिपळूण आणि कुडाळमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर शिवाजी महाराजांवरून झालेल्या वादावरही त्यांनी भाष्य केलंय. टीका करत राहण्यापेक्षा शिवरायांची शिकवण आत्मसात करा असा सल्ला त्यांनी दिलाय. सगळ्या गोष्टींचा आढावा घेता येत्या जानेवारीमध्ये मी एक सभा कुडाळला देणार आहे आणि एक सभा रत्नागिरी किंवा चिपळूण इथे माझी जानेवारीमध्ये दोन सभा या होणार आहेत. आणि त्याच्या आधी काही विविध कार्यक्रम पक्षातर्फे जिल्ह्यामध्ये घेतले जातील केले जातील तर त्याची मला असं वाटतं त्या त्यावेळेला योग्य त्या सूचना आणि माहिती आपल्याला दिली जाईल. शिवाजी महाराजांकडनं काही घेऊ नका. जे महाराजांनी सांगितलं जे महाराजांनी घडवलं कळलं का त्या नाही गोष्टी आम्हाला घ्यायच्यात. आम्हाला फक्त वाद करत बसायची करत बसा म्हणा तेच करत बसा. त्यांचं त्यांना लख लाभ मला काही त्याच्यामध्ये देणं घेणं नाही. त्यांचा त्याच्यात कोण विरोध करतं आणि कोण काय करते ते प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे कोकणाने या सर्वांच्या विरोधात एक राग व्यक्त करायला पाहिजे ना तो राग व्यक्त होत नाही की हे असेच वागत आलेत आणि हे या लोकांना तुम्ही असेच मतदान करत आलात त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की हे असंच असतं. काही नाही केलं तरी हे आपल्याला मतदान करणारच आहेत ना मग कशासाठी करा. हा इतकी वर्ष आपला हायवे रखडलेला आहे बरोबर आहे. कोण काही बोलते का याच्याबद्दल भाई सध्या तर कळतच नाही हा आमदार या पक्षात आहे का त्या पक्षात आहे का कुठच्या कुठे गेलाय तेच कळत नाहीये. या प्रकल्पांना माझी आजही माझी तशीच इच्छा आहे की हे असले प्रकल्प कोकणासारख्या एका उत्तम जागी येऊ नयेत. पण एकूण आता महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामधनं प्रकल्प दूर जाणं हेही महाराष्ट्राला आता परवडणार नाही. की आत्ताच मला असं वाटतं आपण बघितलं असेल तर एक दोन प्रकल्प महाराष्ट्रातनं बाहेर गेले आणि अशा परिस्थितीमध्ये आपण प्रकल्पांना विरोध करतोय. राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाची हाक देण्यात आली. दरम्यान मराठा क्रांती मोर्चानं सहकार मंत्री अतुल सावेंच्या घरासमोर आंदोलन केलं. यावेळी मराठा मोर्चाकडून राज्यपालांना हटवण्यासाठी निवेदन देण्यात आलं. राज्यपालांविरोधातील 7 दिवसांच्या निषेध सप्ताहात निषेध रॅली रास्ता रोको निषेध मोर्चा अशा वेगवेगळ्या स्वरूपात निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. अतुल सावेंनी सांगितलं आम्ही त्यांना प्रश्न विचारला की आपल्याला काय वाटतं आपल्यापर्यंत हा मुद्दा पोहोचला का राज्यपालांनी अवमान केला छत्रपतींचा असेल महात्मा फुलेंचा असेल थोरकरसांचा असेल. त्यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही भावना आहेत त्याच माझ्या भावना आहे आणि मी शिवभक्त आहे मी लवकरात लवकर सरकारपर्यंत या भावना पोहोचू नाही. अतुल सावे स्वतः घराबाहेर आले आम्ही त्यांच्या घरावर आल्यावर त्यांनी व्यवस्थित आमच्याशी बोलले आणि त्यांनी सांगितलं की मी तात्काळ राज्य सरकारला व केंद्र सरकारला मोदींना हे कळवतो. मला वाटतं त्यांची महाराष्ट्राला पहिली महिला